काय आपण जाणू इच्छिता की फोटोला इफेक्ट कसा द्यावा, अनेक फोटोंना एकत्र करून त्याचा कोलाज कसा करावा, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। नमस्कार, मी राजकरण चव्हाण, सृजनशील शिक्षक, या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत एक असा ॲप ज्याच्यामध्ये फोटोला आपल्याला इफेक्ट देता येईल। प्लेस्टोरवरती गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे यू कॅम परफेक्ट। मी ऑलरेडी हा ॲप इन्स्टॉल केलेला असल्यामुळं मी ओपन करतो आहे यू कॅम परफेक्ट। खूप मस्त असा हा ॲप। मी तर सुरुवातीला एक फोटोला इफेक्ट देऊन पाहतो आहे, जेणेकरून आपल्याला त्यामधील परिणामकारकता आपल्याला शोधता येईल। समजा यातला मी हा फोटो घेतला असेल, सिलेक्ट केला, मला हवे ते इफेक्ट इथे देता येतात। हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला जो इफेक्ट आवडेल तो इफेक्ट तुम्ही इथे द्यायचा आहे। या ठिकाणी परत अशा पद्धतीनं हा बदल करता येऊ शकतो, नको असेल तर तुम्ही नको म्हणा। याच्यामध्ये चेहरा स्मूथ करण्यासाठी अशा पद्धतीने थोडा इफेक्ट दिसतो आहे आपल्याला। त्यानंतर आपल्या चेहऱ्याचा जर आकार थोडा बदलायचा असेल, आपल्या चेहऱ्याला इफेक्ट द्यायचा असेल, तर आपण मॅन्युअली इथे आपण याला सिलेक्ट करू शकता। बघा, इथं दिसतं आहे मी थोडा माझा चेहरा उभा केला आहे, थोडा हा हात जो आहे तो थोडा आतल्या बाजूला घेतो आहे। अशा पद्धतीनं जे काही बारीक सारीक आपल्या फोटोमधल्या काही चुका असतील किंवा बदल असतील तर तुम्ही मॅन्युअली आपण याला सिलेक्ट करू शकता। आवश्यक असेल तर तुम्ही ह्याला टिक मार्कला ओके करा, नसेल तर तुम्ही या फुलीला क्लिक करा, जेणेकरून तुमचा जसा फोटो आहे तसा राहील। त्यानंतर आपण इथे एक वेगळे इफेक्ट पाहणार आहोत। एडिटमध्ये जा, एडिटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा फोटो क्रॉप करायचा असेल तर तो क्रॉप केला जाईल अशा पद्धतीने। मला समजा हा भाग नको आहे तर मी असा क्रॉप करेन, ओके असेल तर ओके करेन, ज्यामुळे फोटो आणखी माझा स्पष्ट दिसू शकेल। याच्यामध्ये मला समजा नाव लिहायचं असेल तर मला जसं पाहिजे ते नाव मी इथे लिहू शकतो। समजा मला माझं नाव लिहायचं आहे इथं राज किरण, तर ओके करा आणि हवं तसं तुम्ही त्याला फिरवू शकता, जिथं पाहिजे तिथं जाऊन तुम्हाला ते ठेवू शकता। समजा मला इथे कोपऱ्यावरती पाहिजे तर वेगळे तुम्ही याला फॉन्ट वापरून त्याच्यामध्ये कलर देऊन, आता समजा हा कलर दिला तर दिसणार नाही, आपण हा येलो जर दिला तर जरा वेगळ्या पद्धतीने दिसेल, असे वेगळे कलर देऊन तुम्ही त्या नावाला हे करू शकता। ते डबल करायचं असेल तर बघा या पद्धतीने असे इफेक्ट देऊन किंवा अशा प्रकारे असेल तर। त्याचबरोबर याच्यामध्ये काही वेगळे इफेक्ट आहेत, काही स्टिकर्स आहेत। समजा तुम्हाला याला फ्रेम ॲड करायचे असेल, वेगळे फ्रेम आहेत इथे अशा पद्धतीने, वेगवेगळी डिझाईन तुम्हाला इथं पाहता येईल। अनेक गोष्टी तुम्हाला इथं या फ्रेममध्ये पाहायला जी तुम्हाला योग्य वाटते त्याला तुम्ही असं सिलेक्ट करा। इथं काही स्टिकर्स लावता येतील तुमचा। समजा मला हे मुकुट घ्यायचं आहे, राजाचं मुकुट, हे जर मी घेतलं तर ते अशा पद्धतीने मी इथं लावू शकतो, त्याला पाहिजे तसा आकार देऊ शकतो। हे बघा अशा अशा पद्धतीने। त्याचबरोबर याची क्लिअरिटी, याचं सर्व गोष्टी ग्लो वाढवण्यासाठी सुद्धा इथं काही ऑप्शन दिलेले आहेत अशा पद्धतीने। याच्यामध्ये आणखी क्लिअरिटी यावी याच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही इफेक्ट देऊ शकता, एज देऊ शकता, त्याला हवं असेल तर ओके करा। त्याचबरोबर आणखी एक इफेक्ट आहे ज्याला म्हणायचं आपण मॅजिक ब्रश। इथे तुम्हाला दिसून जाईल की मॅजिक ब्रशने नेमकं काय होतं। मी समजा हा पहिला इफेक्ट निवडला तर तुम्हाला पाहिजे तसं असे वेगवेगळ्या गोष्टी याच्यावरती ॲड करता येतील, नको असतील तर तुम्ही असं घालवू शकता, हव्या असतील तर वेगवेगळे इफेक्ट तुम्ही इथं देऊ शकता अशा पद्धतीने। तर आपल्या फोटोला एक चांगल्या पद्धतीने सजवण्यासाठी, वेगवेगळे इफेक्ट देण्यासाठी एक सर्वात असा चांगला बेस्ट असा ॲप ज्याचं नाव आहे यू कॅम परफेक्ट। आणखी एक प्रकार आपल्याला याच्यामध्ये करता येतो, ते म्हणजे अनेक फोटोंना एकत्र करणे आणि त्याचं कोलाज करणे। ते कसं करायचं ते पाहूया आपण। परत आपण यू कॅम परफेक्टमध्ये जाऊया, ॲप ओपन होत आहे। इथे आपल्याला कोलाज करण्याच्या संदर्भात
एक टॅब इथे दिलेला आहे, यामध्ये आपण 6 फोटो एकत्र करू शकतो. इथं खाली दिसते आपल्याला, मी इथे 1, 2, 3, 4, 5 फोटो घेतलेले आहेत आणि 6वा फोटो घेतला. इथं वरच्या बाजूला मी राईटच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे 6 फोटो आपल्याला पाहायला मिळतील वेगवेगळ्या कोलाजमध्ये, वेगवेगळ्या फ्रेममध्ये. इथं दिसतंय आपण कोणता फोटो कुठं पाहिजे तो आपण ड्रॅग करून या ठिकाणी आणू शकतो. इथं काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. इथं ट्रू लव लिहिलेलं आहे, तिथं तुम्ही तुमचं नाव टाकू शकता किंवा एखादं वाक्य किंवा एखादं काही आवडीची गोष्ट असेल तर तुम्ही इथे लिहू शकता. माझं नाव लिहितो इथे राजकिरण, अशा पद्धतीने. दुसरा एक याच्यातला कोलाज आहे, तुम्हाला जसा हवा आहे तसं तुम्ही हा फोटो तिथे ड्रॅग करून त्या ठिकाणी नेऊ शकता. हवं तसं त्याला खाली वर आपण करू शकता, त्याला झूम करू शकता, झूम आउट करू शकता. फोटोंना अनेक फोटोंना कोलाज करणे, जेणेकरून आपल्या शाळेतले अनेक उपक्रमाचे फोटो असतील तर ते एका फोटोमध्ये टाकल्यामुळे आपला मोबाईलचा डाटा, त्याचबरोबर इतरांचा वेळ आणि आपला वेळ वाचण्यासाठी असं कोलाज फोटो करून आपण टाकले फेसबुकवरती टाकले तर एकाच फोटोमधून तुम्हाला एकंदर सर्व कार्यक्रमाचा आपल्या मित्रांना अंदाज कळावा याच्यासाठी तो उपयोग करून घेऊ शकता. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या सृजनशील शिक्षक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.